मित्रांनो, आपण आता रजिस्ट्रेशनची जी आहे महाराष्ट्र काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही आता पूर्ण केलेलीच आहे आणि काही विद्यार्थी ते आता जे राहिले असतील त्यांची पण प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरणं हा जो आहे ऑप्शन हा आपल्याला अवेलेबल होणार आहे. तर या जे प्रिफरन्स फॉर्म भरणार आहेत त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते मुंबईचे कॉलेज का प्रिफेअर करतात याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा, जे 80%पेक्षा जास्त जे टॉपर आहेत ते मुंबईचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांना निवडतात आणि त्यातल्या त्यात जे राज्य शासनाचे संचलित जे कॉलेजेस आहेत त्याच्यापेक्षा मुंबई महापालिका संचलित कॉलेजला का पसंती देतात तर याबाबत आपण इथं पाहूया. जीएस मेडिकल कॉलेज जे केएम हॉस्पिटलला संलग्न आहे ते पहिल्या क्रमांकावर असल्याचे आपण अनुभव करतोय आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे मेन जो भाग आहे तो असा आहे की जे बीएमसी मध्ये जे डॉक्टर्स आहेत जे अनुभवी डॉक्टर्स आहेत तरबेज डॉक्टर आहेत ते जे आहे केएम सायन किंवा नायरला प्राधान्य देतात कारण तिथं तिथली जी सर्व्हिस आहे ती स्थिर असते म्हणजे तिथं ट्रान्सफरचा जॉब नसतो. परंतु जे शासकीय हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये ट्रान्सफरचा जॉब असल्यामुळं तिथं स्थिरता नसते आणि त्याच्यामुळं जे हे डॉक्टर्स आहेत ते केएम सायन आणि नायरला प्राधान्य देतात. त्याच्यामुळं तिथं अनुभवी डॉक्टर्स वगैरे तिथं अवेलेबल असतात. आणि मुंबईमध्ये दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे रुग्णांची जी संख्या आहे त्याचबरोबर रुग्णांमध्ये विविधता म्हणजे डॉक्टर्स इन द मुंबई आर नॉट ओनली एक्सपोज टू व्हॉल्युमिनियस मेडिकल केसेस बट देअर इज ऑल्सो व्हेरायटी इन द केसेस. विविध प्रकारचे जे रुग्ण आहेत तिथं या डॉक्टर्सना जे आहे त्याच्यावरती उपचार करण्यासाठी अवेलेबल असतात. आता आपण एक्झाम्पल घेतलं तर कोविडच्या केसमध्ये मुंबईची जी धारावी आहे ही सगळ्यात मोठा स्लम एरिया आहे आणि इथं भीती होती की जर हे कोविड स्लम एरियामध्ये जर पसरला तर पूर्ण मुंबईचं जो आहे त्याच्यामध्ये फार मोठा नुकसान होणार आहे. परंतु तिथले जे डॉक्टर्स आहेत शासन यांनी हे जे केस आहे अशी हाताळली का त्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये ते जे आहे चित्र विचित्र चित्र आपल्याला पाहायला नाही भेटला. त्याचप्रमाणे ज्या वेळेस पुण्यामध्ये सायन फ्लूच्या केसेस म्हणजे वाढलेल्या होत्या त्याला कंट्रोल करण्यासाठी मुंबईचे डॉक्टर्स तिथे म्हणजे त्या ती टीम गेली होती आणि त्यांनी तो सायन फ्लू कंट्रोलमध्ये आणला होता. म्हणजे हे जे डॉक्टर्स आहेत हे म्हणजे आपल्या इथले जे डॉक्टर्स आहेत मुंबईचे यांना जे विविधता म्हणजे विविध जे केसेस आहेत रुग्ण आहेत ते हाताळण्याचा चांगलाच म्हणजे त्यांचा हातखंडा असल्यामुळं हे जे डॉक्टर्स आहेत त्यांना नवीन नवीन तिथं. आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस आणि असे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत ते तिथं अवेलेबल होतात त्याच्यामुळं तो एक ॲडव्हान्टेज जो आहे मुंबईतल्या कॉलेजला आणि त्यांचे जे स्टाफ आहेत टीचर्स आहेत फॅकल्टीज आहेत त्यांना तो मिळतो. आता याच्यामध्ये आपल्या कॉलेज निवडताना आपण जर पाहिलं तर आपल्याला काय पाहायचं असतं, अकॅडेमिक हा एक फॅक्टर तो महत्त्वाचा असतो. क्लासेस कसे आहेत, प्रॅक्टिकल्स डिस्कशन कसे होतात, ट्युटोरियल्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इथं जेवढे विद्यार्थी असतात ते सगळे म्हणजे टॉपर असल्यामुळं तिथं एक कॉम्पिटिशनचा जो आहे तो वातावरण असतो आणि त्याच्यामुळं जो तिथं स्टुडंट जेवढे ॲडमिट झालेले असतात तिथं जेवढे म्हणजे प्रवेश त्यांनी घेतलेला असतो मिळवलेला असतो त्यांच्या त्याच्यामुळं जो आहे तिथला जो आहे ॲटमॉस्फियर वर्क हार्डर अँड हार्डर असा म्हणजे तिथं वातावरण ॲटोमॅटिक तयार होतो. दुसरी गोष्ट, इनफ्लो ऑफ पेशंट. आपण ज्यावेळेस कॉलेज आपण निवडतो त्यावेळेस आपण बघतो का त्या कॉलेजला जो संलग्न हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जो इनफ्लो ऑफ द पेशंट काय आहे तो एक म्हणजे भाग इथं कारणीभूत ठरतो. त्याच्यानंतर कॅम्पस, कॉलेजची बिल्डिंग, हॉस्पिटल, हॉस्टेल